तुम्ही सगळे जाणा आसतले, मेवली भाशेनूच मोपाय सिच्युएशन जाल्लें आसा, थंयसरूय लोकांचो जागो गेल्लो आसा आनी आजुनूय जागो वयता. हेचेर स्थानीक आमदार बाबू आजगांवकर हो खूब दीस वोगी आसलो, पूण आयज तेजे एक प्रेस कॉन्फरन्साक आयज आफ्टर प्रेस तेजी जेन्ना तेका रिपोर्टरान क्वेश्चन केलें तेन्ना थोडे तेणी आन्सर केल्ले. ते आन्सर जे केल्ले तेका आमी आमकां थोडे बाबूक क्वेश्चन करपाक जाय जेचे आन्सर आमकां जाय, कित्याक तेणी कितें सांगलां पळय प्रेसाक तें आमकां मात पासून पडना, कित्याक हितून सगळीं फटींगपणां आसा. ऑलमोस्ट बाबू कितें कितें उलयलां पळय तितून ट्रूथ म्हणटा पळय तें कांयच ना. मोपा एअरपोर्टाक लागून रोड वायडनींग जाता धारगळच्यान, तो बाबू तेका एक टचींग रोड म्हणटा, टचींग रोड खंय तो टचींग रोड जो जाता तो म्हणटा, टचींग रोड जायना जाल्यार एअरपोर्ट जावचो ना जाल्यार एअरपोर्ट जाता म्हणल्यार टचींग रोड जावपाकूच जाय म्हणटा तो, जातलोच. हांव बाबूक एक क्वेश्चन करपाक सोदतां, जेन्ना तुमी मोपाक लागून ऑलमोस्ट 1 करोड स्क्वेअर मिटर जो जागो तुमी घेतलेलो, हो जागो जेन्ना लोकांचो एक्वायर केल्लो, तेन्ना तुमी हो आतां जो रोड बांदपाक सोदता तुमी तो जागो तुमी कित्याक एक्वायर घेवंक करूंक ना? तेन्ना तुमी लोकांक कित्याक कॉन्फिडन्सान घेवंक ना की तुमकां एअरपोर्ट बांदताले येदो व्हडलो 100 मिटर जो तुमी रोड 8 किलोमिटराचेर स्ट्रेसाचेर जो तुमी प्लॅन केला, ज्या रोडाचेर जो जो जागो तुमी सिलेक्ट केला तितून लोकांचे शेत आसा, लोकांनी ऊस लायला, लोकांचे काजू आसा, सगळें आसा, थोडी लोकांची घरां वयता, कोणाचे गॅस्ट हावस वयता, हें सगळें आसतना तुमी तो रोड पयलीं एक्वायर कित्याक करूंक ना? हो बाबू पयलो क्वेश्चन. जेन्ना तुमी इंटरनॅशनल एअरपोर्ट प्लॅन करता जाल्यार तेका जो रोड आसपाक जाय तो रोड आतां कित्याक प्लॅन करता? आनी जो रोड तुमी आतां प्लॅन करता तो रोड रिजनल प्लॅनान खंयच मेन्शन केल्लो ना. जेन्ना तो रोड रिजनल प्लॅनान मेन्शन करूंक ना, जेन्ना तो डिस्ट्रिक्ट प्लॅनींग कमिटीन खंयसरूच मेन्शन करूंक ना, नाजाल्यार तो डिस्कस जावन तो प्लॅनिंगेन येवंक ना, जाल्यार तुमी हो रोड कसो हाडपाक शकता? हो पयलो क्वेश्चन बाबू. सेकेंड क्वेश्चन, बाबू म्हणटा फक्त 5% लोकांचे ऑपोजिशन आसा, जाल्यार हांव बाबूक विचारपाक सोदतां जाल्यार 5% जे ऑपोजिशन आसा हे तुवें कॅल्क्युलेशन कशें केलें? म्हाका दिसना हे कॅल्क्युलेशन कमिशना इतलें सिंपल आहा म्हणून. 30% म्हटलें जाल्यार 30%, 20% म्हटल्यार 20%, तशें हे 5% म्हाका दिसना आसतले खंय. जाल्यार हे बाबून 5%ूच ऑपोजिशन, जशें तुमी मेळावली म्हणटाले की 100ूच लोक ओपोज करता, 100ूच लोक ओपोज करता, फायनल तुमकां स्क्रॅप करचो पडलो तो प्रोजेक्ट. जाल्यार मोपा आतां जेन्ना हो धारगळे नागजर हांगा कासारोण्या हांगा जेन्ना गांवांत जेन्ना हे ऑपोजिशन जाता लोकांचे, जाल्यार ते ओन्ली 5% हे बाबू खंयच्या वयल्यान सांगता? बाबूच्या पीएन सर्वे केला, बाबूचे जे पंच सरपंच आसा तेंच्यांनी सर्वे केला, काय कोणे सर्वे केला? आजून पर्यंत बाबू म्हणटा हो मोपा एअरपोर्ट जो येयला तो पेडणेकरांनी खेचून हाडला म्हणून. एवरी टायम बाबू म्हणटा हो एअरपोर्ट आमी खेचून हाडला. आतां तो खेचून खेचून हो शब्द यूज करता, खेचून म्हटल्यार आमी तो ग्रॅब केला ना, आमी तो लोकांक ते खंयच्यान तरी गोवर्मेंटा कडल्यान फोर्सान पेडण्या खातीर मागोवन घेतला, पेडण्याच्या डेवलॉपमेंटाक लागून. आजून पर्यंत थंय 80% लोकांक तेंचे जे लँड एक्वायर केला तेचे पयशे मेळोंक ना, ऑलमोस्ट 80% लोकांक पयशे मेळोंक ना. हेचेर बाबून कितें स्टँड घेतला ना जाल्यार बाबून कितें एक्शन घेतला की हे लोकांचे पयशे लोकांक बेगिनांतल्या बेगीन मेळपाक जाय, कित्याक आतां एअरपोर्ट रेडी जायत येयलो, जाल्यार तुमी आजून पर्यंत लोकांचे पयशे कित्याक दिवंक ना? हो एक बाबूक क्वेश्चन आसा. बाबू म्हणटा जे लँड लुजर्स आसा तेंकां आमी पयले प्रेफरन्स दितले जॉबाक. आतां कितल्या लोकांचो थंय जागो गेला जाल्यार बाबून सांगचे की मोपा एअरपोर्टाचेर सद्या कितले लँड लुजर्सांचे भुरगे कामांक आसा, लेबर सोडून खंयच्या बऱ्या पोजिशनाचेर भुरगे आसा. आमचे गोंयकार फक्त लेबरूच काम करपाचे, तेंकां फक्त तुमी हॅरेसमेंट करपाचे, टॉर्चर करपाचे आनी मागीर ते काम सोडटात, कित्याक तुमी तेंकां ह्या रितीन त्रास करता की तुमकां ते गोंयकार त्या जाग्याचेर ते थंय काम लेबर पासून काम केल्लें नाका. हांव बाबूक विचारपाक सोदतां की तेणें पेडण्याचे बाबून लिस्ट आवट करची की तेणी पेडण्याच्या लँड लुजर्सांक कितलो जॉब दिला. सेकेंड बाबू म्हणटा की GMR-च्या अंडर आसा म्हणजे आजून पर्मनंट जॉब येवंक ना, आजून एअरपोर्ट जातलो तेन्ना खरें जॉब येतले. हांव बाबूक विचारपाक सोदतां GMR इज व्हड सगळ्यांत व्हडली कंपनी, तेका तुमी काडून कॉन्ट्रॅक्ट दिला, तेच्या अंडरूच जर तुमी भुरग्यांक घेवपाक सोदिना जेन्ना GMR-च्या अंडर, हांव लोकांकूय सांगपाक सोदतां थंय
कॉन्ट्रॅक्ट सिस्टम चलता फूल. जीएमआरचा कॉन्ट्रॅक्ट असा, जीएमआरान काढून मेगावायट म्हणून कंपनीक सब कॉन्ट्रॅक्ट दिला, मेगावायटचे अंडर आणि कितलेशेच सब कॉन्ट्रॅक्ट असा. हे सगळे सब कॉन्ट्रॅक्ट्स आमकां खबर आसा खंय ना खंय तरी पॉलिटिशनाच्या रिलेशनान कोणाक ना कोणाक मेळले आसा. मायग्रंट्सांक पासून कॉन्ट्रॅक्ट मेळले आसा, थंय गाडयो पासून मायग्रंटाचे चलता, थंय जो स्टाफ आसा तो पासून मॅक्झिमम मायग्रंट आसा. ते मेगावायट जाल्या कंपनी जी अशी आसा, आमकां आयकपाक येयला की ती कंपनी गोंयकारांक कामांक पासून घेयना, काडटात ते सकयले जे सब कॉन्ट्रॅक्टर आहा पळय त्याच्या कडेन धाडटात. ते तेंकां ज्या जाग्यार इंजिनियरांक थंय 12-12 हजार रुपया सॅलरी मेळटा, 3-3 वर्सां काम करतात भुरगे थंय. एन्ड दीस इज द रियलिटी. 3 वर्सां काम करून इंजिनियराक आयज मोपा एअरपोर्टाचेर 12 हजार सॅलरी मेळटा, जस्ट 12,000. त्या भुरग्यान जगपाचो कसो, त्या भुरग्यान आपले लायव्हलीहूड करपाचे कशें. इंजिनियर जावन जेन्ना तो 50-50, 1-1 लाख रुपये फी भरता इंजिनियर जाता, आनी तेका जर फायनली 12 हजार सॅलरी मेळटा, हेचेर बाबूचे कितें म्हणणें आसा. कित्याक जेन्ना मोपा एअरपोर्टाचेर प्रोटेस्ट जातालो तेन्ना बाबू बोवाळ मारतालो की आमी गोंयकारांक काम दितले, पेडणेकारांक काम दितले, पेडणेकारांक करून आयज थंय पेडणेकारांक कांयच काम ना. आमी उगव्या पंचायतीन ऑलरेडी 200 भुरग्यांचे सिग्नेचर घेवन थंय सिग्नेचर सबमीट केल्ले की आमकां भुरग्यांक जॉब जाय म्हणून, तेचेर अजून पर्यंत कांयच एक्शन जाल्ली ना. आनी जेन्ना बाबू म्हणटा हो एअरपोर्ट आपूण खेचून हाडला, जाल्यार हांव बाबूक विचारपाक सोदतां कितल्या पंचायतींनी तुमी ग्रामसभा घेतलेले स्पेशल मोपा एअरपोर्टाक लागून, आनी कितल्या पंचायतींनी हो एअरपोर्ट आमकां जाय म्हणून मागलेलो. आनी जर मागलेलो जाल्यार तेन्ना तुमी कितल्या लोकांक प्रॉमीस केल्लें की तुमकां हे जॉब ते हेतून मेळटले म्हणून. हांव बाबूक विचारपाक सोदतां तुजो एअरपोर्टाक लागून मास्टर प्लॅन कितें आसा, एम्प्लॉयमेंट मास्टर प्लॅन जो तुमचो आसता, ब्लू प्रिंट आसता, जशी आयआयटीक आमी मागलेली तशी बाबूक विचारता की मोपा एअरपोर्टाक लागून तुमचो प्लॅन कितें आसा, कितले भुरगे तुमकां लागतले, कसले क्वॉलिफिकेशन लागतले, तेंकां सॅलरी कितें आसतली, ते पर्मनंट आसतले काय कॉन्ट्रॅक्टाचेर आसता. जेन्ना हो एअरपोर्ट येता, जेन्ना तेची ब्लू प्रिंट रेडी जाता, इन्फ्रास्ट्रक्चर रेडी जाता, तेन्ना ते कंपनीक खबर आसता की हो एअरपोर्ट चलोवपाक कितले भुरगे लागतले, कितलो स्टाफ लागतलो, कसल्या क्वॉलिटीचो स्टाफ लागतलो, कितें क्वॉलिफिकेशन लागतले. आजून पर्यंत पेडण्यान खंयच्याच पंचायतीन ह्युमन रिसोर्स मॅपींग जाल्लें ना. आजून पर्यंत पेडण्यान खंयच्याच पंचायतीन भुरग्यांक ऑफर लॅटर पावल्ली ना. आजून पर्यंत पेडण्यान खंयच्याच पंचायतीक भुरग्यांक एअरपोर्टाचेर काम करपाक जी ट्रेनींग जाय ते ट्रेनिंगेक धाडलेले ना. नाजाल्यार हे ट्रेनींग इन्स्टिट्यूट पर्रीकरा पासून आमी आयकता थंय ट्रेनींग इन्स्टिट्यूट येतले, ट्रेनींग इन्स्टिट्यूट येतले, स्कील डॅवलॉपमेंट सेंटर येतले, पूण ते आजून पर्यंत येवंक ना. म्हाका दिसता हे ट्रेनींग इन्स्टिट्यूट तेचे जो फातर लावपाक जाय तो फातर म्हाका दिसता इलेक्शनाच्या 2 महिने पयलीं थंय फातर लागतलो की आमी भुरग्यांक ट्रेनींग इन्स्टिट्यूट करता आनी भुरग्यांक पिशान काडपाचें काम चलतलें. बाबू म्हणटा 90% मोपा एअरपोर्टाचें काम रेडी जालां खंय. हांव बाबूक सांगपाक सोदतां तेणी प्लीज मोपा एअरपोर्टाचेर रावंड मारचो, आपल्या चेड्याकूच धाडचो न्हू, आपुणूय केन्ना तरी रावंड मारचो थंय पोवचो. आमकां दिसता थंय आजून पर्यंत 30% पासून काम कंप्लीट जावंक ना. आजून थंय एक बिल्डींग ओपन येवंक ना, आजून थंय फ्लाय कसले तुमचे रनवे जावंक ना, कांयच जावंक ना. 90% काम कंप्लीट जालां म्हणून बाबू खंयच्या बेजिसाचेर स्टेटमेंट दिता. जेन्ना तुका प्रेस कितें विचारता तेन्ना कितेंय तूं बडबडटा पळय तें बडबड तुजी बंद जावपाक जाय. जेन्ना हो इशू घेवन लोक तुज्या कडेन येयले, लोकांनी तुका आपयलो, तूं पयलीं खूब टायम तूं येवंक ना, जेन्ना तुका लोकांनी फोर्स केलो तेन्ना तूं पावलो, आनी तेन्ना तुवें लोकांक सरळ सांगलें की आपल्या हातीन कांय ना, तुमी ऑथॉरिटींक बरया, सीएमांक आपूण उलोवन पयलो, सीएम आयकना, असली तुवें कितें कितें स्टेटमेंटां दिला. जेन्ना आमी थंय गेले जाल्यार तुमी आमचेर केस घातली. ती केस हांव सांगपाक सोदतां बाबूक की तुवें पयलां आसतलें की ती केस कशी हायकोर्टान तुमी आमचेर जी नोटीस धाडलेली डेप्युटी कलेक्टरान ती कशी हायकोर्टान काडून भायर मारली. लज तुका ही सीएमांक लज, ती लज ही बाबू आजगांवकराकूय सगळ्यांत व्हडली लज. कित्याक तो तेणी चिंतलेलें की आपूण फक्त नोटिसी धाडीत रावतलो, लोकांचो आवाज सप्रेस करतलो म्हणून. पूण हे मुवमेंट बाबूक सांगपाक सोदतां पेडणेकर आतां जागे जाल्ले आसा. पयलीं तुवें पेडणेकारांक कितें म्हटलेलें आनी जशें वागयल्लें पळय ती वागणूक आतां तुजी चलपाची ना. लोकांनी दोळे उगडलेले आसा आनी तूं म्हणटा एवरी टायम पेडण्यांक म्हणटा आतां कॉम्पिटिशन कोण ना. हांव बाबूक विचारपाक सोदतां पेडण्यांक कॉम्पिटिशन ना म्हणटा तूं ऑन वॉट बेजीस. आमी सांगता तुका पेडण्यांक आयज कॉम्पिटिशन ना एका गजालीन, लँड सेल, लँड डिलर्स, लँड एजंट्स. जे लँड डिलर्स आयज थंय इलेक्शनाक रावपाक सोदता, जे ऑलरेडी इलेक्शन कंटेस्ट केल्ले आसा, थोड्यांनी झेडपीक दवरलेले आसा, ते लँड डिलर्स जे पेडण्यान आयज क्रिएट जाल्ले आसा आनी जे गोंय ते पेडण्याची पॉलिटिक्स चलयता पळय
तांकां कॉम्पिटिशन मात 100% ना. सो हांव बाबूक मागता की जे तुका क्वेश्चन विचारला ते क्वेश्चनाची तुवें आन्सर करची. आमकां ऑन प्रायोरिटी आमकां कळपाक जाय की जो तुमी रोड केला जाल्यार त्या रोडाचे सर्वे करता तेन्ना लोकांक कशें कळ्ळें, तूं लोकांचो नोकर सेवक जाल्यार तुवें जी सर्वे करता ती पयली लोकां कडेन पावपाक जाय आसले, लोकांक विचारपाक जाय आसले तुमच्या जाग्यांच्यान, तुमचे ऊस मारून तुमचे काजी मोडून आमी रोड करता जाल्यार हे तुमी लोकांक कित्याक विचारूंक ना, लोकांक तुमी अंधारान कित्याक दवरल्यात, आनी जेन्ना पेपरार येयले तेन्ना लोकांक कळ्ळें, तेन्ना लोकांनी ऑपोजिशन करपाक ऑपोज करपाक चालू केले. हे सगळे क्वेश्चन बाबून जॉब कितले क्रिएट जातले, रोड आतां तूं म्हणटा लोकांक सांग, लोकांक रोडूच नाका जाल्यार तुमी करूच नाका. जर तूं लोकांचेर सोडटा आनी जर तुका म्हणटा तुका ऑथॉरिटी ना, तूं म्हणटा जर सीएम आपल्या आयकना जाल्यार ऑथॉरिटीक जाल्यार तूं प्रेस कॉन्फरन्स घेवं नाका, तूं उलय नाका मोपा एअरपोर्टाचेर, तूं सांग आपूण आपल्या मोपा एअरपोर्टाचेर कांयच लागना, लोकांक क्लियर कर, लोकांक बेश्टे भोडको नाका, लोकांक बेश्टे पिशान काडू नाका, कित्याक आतां लोक पिशान येवपाचे ना. हय, ऑलमोस्ट 8.6 किलोमिटर रोड येता तो धारगळच्या मेन हायवे वयल्यान तो मोपा वयता आनी 100 मिटर्स वायड. जस्ट इमेजीन 100 मिटर्स वायड. आमी जे आतां गांवान रोड चलयता ते 3 ते 4 मिटर म्हणजे 100 मिटर. आनी ते जेन्ना तेंच्यांनी ऊस बीन मारपाक चालू केले विदाउट एनी नोटीस, लोकांच्या शेतान वचून तेंचे ऊस मारले काजू मारपाक चालू केले, तेन्ना लोकांक कळ्ळें की हो रोड वयता म्हणून, तेन्ना लोकांनी आडोवपाक गेले. मागीर पेपरार तेंकां मेळ्ळें की बाबा अशें अशें आसा, कोणाक ऑब्जेक्शन आसा, तेंच्यांनी ऑब्जेक्शन 20 दिसां भितर ऑब्जेक्शन फायल करचें म्हणून लोकांनी ऑब्जेक्शनूय फायल केलें. तरी पूण हे फोर्सफुली पुलीस फोर्स यूज करून हे सर्वेर हाडटाले. जर बाबू म्हणटा हो रोड जायत जाल्यार तो लोकां कडेन पावपाक जाय आसलो, पंचायतीन ग्रामसभा जावपाक जाय आसली, पंचायतीन विचारपाक जाय आसलें बाबा लोकांक तुमचे जागे वयता, हे जाग्यांचेर आमी रोड बांदपाक सोदता, तुमकां कितें ऑब्जेक्शन आसा कितें ना. म्हणजे एवरी टायम सरकार काडटा आनी लँड सेंट्रल प्रोजेक्टाच्या नांवार तो लँड एक्वायर करता आनी एवरी टायम तेच अस्त्र यूज करता ते सेंट्रल प्रोजेक्ट म्हणून. तेंच्यांनी गोंयचे सगळे जागे हडप करपाचे आनी जागे एक्वायर करपाचे एक कॉन्स्पिरेसी चलयले. तो लिगल सपोर्ट जाय पळय, तो लिगल सपोर्ट आमी दितले आनी जसो मेळावली मुवमेंट जाल्लो पळय तसो मुवमेंट खंय ना खंय लोक आतां करीत आसा की लोकांक आपलो जागो जाय आनी हो लास्ट जागो उरला तेंचो. तेंचे सगळे जागे गेल्ले आसा, एकूच जागो उरला, तो जर गेलो डिवायड जालो जाल्यार दोनूय सायडींतल्यान तेंच्यांनी आतां थंय आमी जेन्ना पळोवपाक गेले इन्स्पेक्शन करपाक गेले तेन्ना इरिगेशनाक लागून तेंच्यांनी थंय तेंकां फेन्सींग लायलें, तेंकां कॅनलांसून एक पंपींग स्टेशन घातलें. सो लोक म्हणटात जर तुमकां हें रोड हाडपाचो आसलोलें हें तुमी आमकां शेतां लोवपाक आनी शेतां लावपाक सांगलेलें तरी कित्याक, आमी इतलो खर्च करून फेन्सींग घातला, सगळें केलां, ऊस रोयला, हें रोयला, तें रोयला, जाल्यार तुमी आयज हो प्रोजेक्ट हाडून तुमी आमची शेतां डिवायड करपाक सोदता. फाल्यां जेन्ना रोड येतलो ऑटोमॅटीक सायडीतले जागे काडटले, तुमी सेटलमेंट करतले आनी परते थंय बिल्डींग हाडटले, आनी जेतून गोंयकारांक मात पासून बेनिफीट जावचो ना. आनी म्हाका दिसता लोक हो प्रोजेक्ट हो जो रोड आसा तो जावपाक दिवपाक जाय. रेवोल्युशनरी गोवन जो लोकांक लिगल सपोर्ट दिवपाक जाय, मॉरल सपोर्ट दिवपाक जाय, आनी जो तेंकां बाकीचो सपोर्ट जाय पळय तो सपोर्ट 100% करतली आनी आमी लोकां वांगडा रावतले.